أي عبادة تصرف لغير الله فهذا هو الشرك الأكبر. आणि कोणतेही प्रयत्न आणि इबादा अल्लाहला सोडून कोणाच्या तुम्ही केल्या होते ह्यालाच शिर्क म्हणतात. لا يمكن أن تكون العبادة إلا لله. इबादत आणि प्रार्थना फक्त अल्लाची करे पाहिजे. لابد أن نحذر من الشرك ونحذر الناس منه. आणि शिर्क आणि जे लोक शिर्क करतात त्यांच्या त्यांना आपल्याला समजवायला खूप जरुरी आहे. إذن نحن لابد أن تكون الدعوة عندنا لإصلاح المجتمع. ते आमचे जे दावतचे एम आहे ते हाच की आपल्या जगात लोकांची इस्लाह करावी. نسعى لإصلاح المجتمع لابد أن ندعو الكفار للدخول في الدين الإسلامي. आणि लोकांना मुसलमान बनवायचा गरज हाच आहे की तुम्हाला जे आपली दुसरी जी जिंदगी येणार आहे त्याबद्दल आपल्याला बेस अल्लाच्या प्रमाणे बेस चीज मिळेल. ला नदउ इल्ला अल्लाह. अल्लाची इबादत करावी. ला नखाफ इल्ला मिन अल्लाह. आणि खौफ पण खायचा आहे ते अल्लाह तआलाचा खावा. ला नखाफ मिन अल जिन. ला नखाफ मिन असहाब अल कुबूर. ही जिन्नात आणि असहाब कुबूर यांना खौफ खायची गरज नाही. ला नذبح लिल जिन. ला नذبح लि असहाब अल कुबूर. असहाब कुबूर ला आणि जिन साठी जबा हा दुरुस्त नाही असेल. ला नذبح लिल हयवानात. हयवान साठी जबा करायला दुरुस्त नाही असेल. ला यमकिन अन नअबुद अल मखलूकात. مخلوق چی عبادت ہی بیس بات نہیں ہے. نعبد الخالق سبحانه وتعالى. فقط ایکچ پرمیشور اور ایکچ اللہ چی عبادت کراوی.